इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी शालेय निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी मासा झालो तर कल्पनात्मक निबंध आहे, अतिशय सोपा विषय आहे। या अगोदरचे सुद्धा निबंध छान छान आहेत, नक्की पहा। हा निबंध लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे। परवाच मी आमच्या येथील तारापूरवाला मत्स्य संग्रहालयात गेलो होतो। काचेच्या मोठमोठ्या पेट्यांत ठेवलेल्या वेगवेगळ्या रंगांचे आणि आकाराचे मासे पाहून मी अगदीच दंगच होऊन गेलो। त्या माशांना पाहून मला वाटले की मी सुद्धा मासा म्हणून जन्माला आलो असतो तर। ह्या पृथ्वीवर 71% पाणी आणि 29% जमीन आहे। या अगोदरचे सुद्धा निबंध की पहा, प्लेलिस्टमधून विविध विषय आहेत, पाहूयात मी मासा झालो तर। मग समुद्राच्या आत केवढी अजब गजब दुनिया असेल ना। माणूस पाण्यात श्वास घेऊ शकत नाही म्हणून बरे आहे, माणसाला तेही शक्य झाले असते तर समुद्राच्या तळाच्या जमिनीवरही त्याने शहरे वसवली असती। कधी असेल समुद्रातली, कशी असेल समुद्रातली दुनिया। मी मासा झालो तर मला तिथे पर्वत, डोंगर आणि दऱ्या पाहायला मिळाल्या असत्या। पान वनस्पतीची मोठमोठी जंगले मला पाहायला मिळाली असती। शंख आणि शिंपल्यातले जीव समुद्राच्या पाण्यात बागडताना मी पाहिले असते। बेडूक, खेकडे, स्टारफिश, सील, ऑक्टोपस, सुसरी, मगरी, कासवे, पानसाप आणि देवमासे ह्या सगळ्यांना मी भेटलो असतो। सागरात कोरल सुद्धा जन्मते। अंदमानच्या आणि लक्षद्वीपच्या सागरात पुष्कळ अशी कोरल आहेत। तिथं त्या कोरलचे मोठे ढिगारे असतात, त्यातून वाट काढत लहरत असतात। मी जर मासा म्हणून ते जन्मला असतो तर मला तेही पाहायला मिळाले असते। पण मी कुठला मासा झालो असतो बर। मला स्वतःला डॉल्फिन मासा बनायला खूप आवडते। मी वाचले आहे की डॉल्फिन माशाला माणसा वळवता येते, त्याला वेगवेगळे खेळ आणि कसरती शिकवता येतात, तो बुद्धिमान असतो। म्हणूनच मला असा बुद्धिमान डॉल्फिन मासा बनायला खूप खूप आवडले असते। पण एक मात्र आहे की मी जर लहान मासा बनलो तर कुठला तरी मोठा मासा मला गिळून खाऊ टाकून गेला असता, मग काय उपयोग। म्हणूनच मला मोठा मासा बनायचे आहे। परंतु तसे पाहिले तर माशांचा सर्वात मोठा शत्रू तर माणूसच आहे। तो खोल समुद्रात यंत्राद्वारे मासेमारी करतो, समुद्रात सांडपाणी आणि घातक रसायने सोडतो, त्या प्रदूषणामुळे समुद्रातले मासे मरतात। म्हणून मला मासा होण्याची भीती सुद्धा वाटते। त्यामुळेच की केवळ कल्पना आहे म्हणून किती बरे आहे ना, कळलं का मी मासा झालो तर। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मी मासा झालो तर हे आत्मवृत्तात्मक किंवा कल्पनात्मक निबंध म्हणून यासाठी लिहिता येईल। विविध विषय अपलोड केले, तुम्हाला कोणता निबंध भाषण हवा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। या चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबा आणि असे शैक्षणिक व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।